राजनीति से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजनीति से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे लड़ेंगे, आरे को बचाएंगे। लड़ेंगे लड़ेंगे, आरे को बचाएंगे। तो स्थलांतरित व्हावा अशी मागणी तुमची होती, तुम्ही हा निर्णय घेतला होता, परंतु नवीन सरकारने पुन्हा एकदा याच ठिकाणी आरे कारशेट होईल असं म्हटलेलं आहे। सर्वप्रथम आपण बघितलं असेल आमचं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं, ते प्रो मुंबई होतं, प्रो महाराष्ट्र होतं, शाश्वत विकासाच्या ध्येयाने घेऊन पुढे चाललेलो। आरेमध्ये आज आल्यानंतर एक मला समाधान ह्या गोष्टीचं आहे की ह्याच आरेमध्ये आम्ही 808 एकर हे जंगल म्हणून घोषित केलं आणि ते आता फॉरेस्ट म्हणून आहे। हे करत असताना जे आमचे सगळे आदिवासी बांधव आहेत त्यांचे जे हक्क आहेत ते तसेच आम्ही ठेवलेले आहेत, त्यांना जंगलचं आम्ही हे केलेलं नाही, त्यांचे आदिवासी पाडे आम्ही रेकग्नाईज केलेले आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे आरेमधले जे अंतर्गत रस्ते आहेत ते वायकर साहेब असतील, सुनील प्रभू साहेब असतील, सतत त्यांनी पाठपुरावा करून इथे आम्ही रस्त्यांना जंगलमध्ये घेतलं नाही आणि रस्ते चांगले होतील या दृष्टिकोनातून काम सुरू केलं। महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही जे रस्त्याचे काम हाती घेतलेलं आहे ते रस्ता आम्ही मध्यंतरीच्या काळात पण येऊन बघून गेलो, त्यावेळी पूर्णपणे रस्ता काँक्रीट होत असताना एक सुद्धा झाड आम्ही तोडत नाही होतो। ही सगळी कामं होत असताना आपल्याला माहिती आहे की जेव्हा आरेचा कारशेडचा विषय होता तेव्हा कारशेड इथून हलवून आपण कांजूरमार्गला नेण्याचा प्रयत्न करत होतो। आत्ता पण जेव्हा हे सरकार पडायच्या आधी किंवा पाडलं गेल्याच्या आधी आम्ही दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होतो, मग 2-3 अजून ऑप्शन होते। कांजूरमार्गला नेण्याचा हाच फायदा होता की आरेची आपली लाईन म्हणजे मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 6, मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 14 ह्या 4 लाईनचे डेपो आपण एका साईडला आणू शकत होतो, एका जागेवर आणू शकत होतो। साधारणपणे 8,500 ते 10,000 कोटी आपण वाचवू शकत होतो। कारशेड ही काही रोज लागण्याची गोष्ट नसते, कारशेड 4-5 महिन्यातून एकदा गाडीच्या मेंटेनन्ससाठी आपण तिथे नेत असतो, पार्किंगसाठी नेत असतो। मेट्रो लाईन 3 आपण बघत असाल जेव्हा आता 33 किलोमीटरचा आम्ही थोडं नंतर अभ्यास केला सरकारमध्ये आल्यानंतर, हेच जाणवायला लागलं की ह्याचं प्लॅनिंग देखील फॉल्टी होतं, म्हणजे 33 किलोमीटरमध्ये कुठेही स्टॅबिलायझिंग लाईन नाही, जर कुठेही गाडी बंद पडली तर ते 33 किलोमीटर आपल्याला बंद करून, ट्रॅक बंद करून गाडी पहिली बाहेर खेचायला लागेल आणि मगच हे होईल। आम्ही स्टॅबिलायझिंग लाईनसाठी प्रयत्न करत होतो BKCच्या आसपास, नरीमनच्या आसपास आणि हे, तर मला वाटतं ह्या काही गोष्टी आहेत। काल परवाकडे मी आपल्याच पेपरमध्ये वाचलं, न्यूजमध्ये बघितलं की आता हे सरकार केंद्र सरकारला सांगते कांजूरमार्गची जागा मेट्रो लाईन 6 द्या। हे त्यावेळी पण मी बोलत होतो की मेट्रो लाईन 6 देखील जेव्हा बांधायला सुरुवात केलेली विना कारशेडची होती, अनेक मेट्रो लाईन्स अशा आहेत ज्या कारशेडच्या विना बांधायला सुरुवात केलेली घाईघाईत केली असेल, मला माहीत नाही याच्यात राजकीय काही हेतू होता का, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आरे आपल्याला माहिती आहे हे जंगल आहे, हा झाडांचा प्रश्न नाही आहे की किती झाडं कापली किती नाही, पण इथे दररोज रात्री बिबटे येतात, रस्ती स्पॉटेड कॅट आहेत, अनेक बायोडायव्हर्सिटीचं आहे। मला वाटतं जेव्हा आपण जागतिक पातळीवर COP 26 असेल किंवा अनेक पातळीवर केंद्र सरकार जेव्हा बोलतं की आम्ही आमचं जंगल वाचू इच्छितो, बायोडायव्हर्सिटी वाचू इच्छितो, अशा काही महत्त्वाच्या जागा मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी वाचवणं गरजेचं आहे। कुठेतरी आहे की एकनाथ शिंदे जे आधी तुमच्यासोबतच होते तेव्हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं त्यांचं एका प्रकारे समर्थन आहे किंवा होतं असं आपल्याला म्हणता येईल, मात्र आता ते जेव्हा दुसऱ्या बाजूला गेलेले आहेत तेव्हा हाच मुद्दा उपस्थित आहे। माझं एवढंच विनंती आहे सगळ्यांना की आमच्यावरचं राज मुंबईवर काढू नका, त्या दिवशी पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे। योगायोगाने पहिलाच निर्णय जो ह्या नवीन सरकारने घेतला तो मुंबईच्या विरोधात होता, मुंबईचं जे काही भला आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरोधात। राजकारणासाठी निसर्गाचा वापर केला जातो, द्वेषापोटी द्वेष असेल, इगो असेल किंवा मुंबईवरचं एक काही राग असेल, नेहमी मुंबईने शिवसेनेची सोबत दिली, साथ दिली आणि शिवसेनेने आपण जर बघितलं असेल आम्ही मग नरीमन पॉईंट कफ परेड कनेक्टर असेल, दहिसर ते मीरा भाईंदरचं नवीन लिंक रोड असेल, कोस्टल रोड नॉर्थ बाउंड MTHL वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, आता अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर BPCतून फंड देऊन आम्ही फुटपाथची वगैरे कामं करतोय। मुंबईत अनेक रस्ते, फुटपाथ, फ्लायओव्हरची कामं, खालची कामं हे सगळं करत असताना आरेवरचं जे आमचं प्रेम आहे, मुंबईवरचं जे आमचं प्रेम आहे त्याच्यावर कुठेतरी राग ठेवून हा निर्णय घेतलाय का? हा प्रकल्प आहे आता हे सरकार पण स्थगिती सरकार होणार का हा एक महत्त्वाचा विषय आहे, आमच्यावरती टीका करायचे, पण एकच मी आपल्याला सांगू इच्छितो की हे प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक जी आमची स्कीम होती तुम्ही आम्ही बघितलं असेल, कदाचित स्थगिती देतील, कदाचित चालू ठेवतील, चालू ठेवलं म्हणजे चांगलं काम चाललेलं, मग पाठीत खंडित उपासाचं काय करायचं आहे मला माहिती नाही, पण प्रत्येक जो आमची महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता तो ह्या मुंबईकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी होता। स्थगिती दिली तर ठीक आहे, नुकसान आमचं काहीच नाही आहे, पण नुकसान हे महाराष्ट्राच्या जनतेचं होणार आहे,
हे विचार करून त्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतं जी काही चांगली कामं होती त्याला अजून गती देणं, अजून काही सुधारताना वाटत असतील तर करणं. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की उगाच सरकार बदललं म्हणून प्रोजेक्टना स्थगिती देणं हे योग्य नाही. सरकार बदलते ही पहिला फैसला घेतला गेला आहे. मात्र त्या नोटिसांमध्ये तुमचं नाव नाहीये. माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांनी गरज नाही, नाही तर पाटील कंजीर खूपच अशी कारण नव्हतं. पण न्यायप्रविष्ट विषय आहे, उद्या न्यायालयात हा विषय येणार आहे. मूळ मुद्दा हाच राहतो की शिवसेना चिन्ह असेल, शिवसेनेवरचं जे लोकांचं प्रेम असेल हे उद्धव साहेबांच्या सोबतच राहणार.